मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतिक्रिया द्यावं. एक देश एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत. महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की आम्हाला 7 टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे. त्यामुळे 7 टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतल्या. महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या. त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा ही पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे. त्यासाठी जे निर्णय घेणार आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे. निकाल लागून इतके दिवस झाले आहेत, अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री 2 दिवस दिल्लीत येऊन गेले, बिन खात्याचे मंत्री म्हणून 2 उपमुख्यमंत्र्यांकडे अजूनही खाती नाही आहेत. अधिवेशन सुरू होत आहे, दिल्लीत भेटीगाठी सुरू आहे. ते त्यांचा त्यांना मेजॉरिटी मिळालेली आहे, त्यांच्यात खाते वाटप आणि जागा वाटप म्हणजे कोणाला किती मंत्री द्यायचे याचे निर्णय घ्यायला वेळ लागतोय. त्यांना इतका वेळ लागण्याची आवश्यकता नाही, कारण निकाल लागून बरेच दिवस झाले, अजूनही वेळ लागतोय. लवकर निर्णय घेऊन त्यांनी राज्य करायला सुरुवात केली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन 16 तारखेला बोलवलेलं आहे, किमान त्या मंत्र्यांना 2 दिवस आधी तरी विषय कळला पाहिजे अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात काही असणार आहे आता तुमची सुप्रीम ईव्हीएमच्या संदर्भामध्ये तुमचे पराभूत उमेदवार मीटिंग केली होती चंद्रबाबा साहेबांना आज काही चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यापाड्यातल्या लोकांना झालेल्या मतदानाबद्दल शंका आहे. त्याचा फटका ज्या उमेदवारांना बसला ते उमेदवार आपापल्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि गावच सांगत असतील की आम्ही तुम्हालाच मतदान केलं तर त्या ईव्हीएमचा माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शेवटी कायद्याच्या चौकटीत जे शक्य आणि आवश्यक असेल ते प्रयत्न काही उमेदवार करत आहेत. विरोधी पक्ष नेत्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं त्यांच्याकडनं आम्ही काय याच्या संदर्भात काही विरोध करत नाही आहे, विधानसभा अध्यक्षांनी दिलं तर आम्ही देऊ. हा सरकारी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांना मान्यता दिली की नेमायचं हरकत नाही तर विरोधी पक्षनेता निवडला जाईल, कारण संख्या आमची तशी अपुरी आहे. त्यामुळं सत्तारूढ पक्षाचा एकदा निर्णय झाला की आम्ही सर्व पक्ष एकत्रित बसून निर्णय घेऊ. तुमच्याकडून प्रस्ताव या गोष्टी अर्थ मंत्रालय विरोधी पक्षाला की तुमच्याकडून कोणता प्रस्ताव याच्या याला घेऊ? अजून नाही. मी आणि नाना पटोलेंनी थोडी बहुत चर्चा केली आहे, काँग्रेस शिवसेनेशी चर्चा राहिलेली आहे, ती आम्ही पुढच्या काळात करू. गृह आणि अर्थ मंत्रालय भाजप सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं, त्याच्यावरून वाद सुरू आहे महायुतीमध्ये. नाही, शेवटी कसं आहे सत्ता मिळाली की सगळे वाद मिटतात, त्यामुळं मला तशी काय अपेक्षा नाही की त्यांच्यात फार मतभेद होतील. शेवटी कुणाचंही धाडस नाही सत्ता सोडून फार स्वाभिमान दाखवण्याचं, त्यामुळे सगळे मान्य करतील. भारतीय जनता पक्ष जे सांगेल ते नाईलाजांनी मान्य करून सरकारमध्ये सहभागी व्हावं लागेल, त्यामुळे फार अपेक्षा ठेवायची आवश्यकता नाही. 2-4 दिवसात हा विषय संपेल, शपथ होईल आणि कारभार सुरू होईल. तुमच्या पक्षातले काही खासदार अजित पवारांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीच्या चर्चा मागच्या काही मिशन सुरू आहेत? ऑपरेशन लोटस काय तुमच्याकडे? ऑपरेशन लोटस राज्यात सहभागी होतं एवढा महाराष्ट्रात बहुमत मिळाल्यानंतरही जर कुणाची भूक संपली नसेल तर ते काही करू शकतात. आत्तापर्यंत देशाच्या सुप्रीम कोर्टात देखील आम्ही जी बाजू मांडतोय ती ऐकली गेलेली नाही, न्याय मिळालेला नाही. मागची सगळी टर्म संपली तरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाही, त्यामुळं ते काही करण्याचं धाडस त्यांच्यात आहे. आता प्रश्न राहिला आमच्या आमदार आणि खासदारांचा, ते पूर्ण ताकदीने एकसंघ आहेत आणि मला खात्री आहे की आमचे 10 च्या 10 आमदार 8 च्या 8 खासदार हे पवारसाहेबांच्या मागे एकसंघपणाने उभे आहेत. मराठवाडा असंतोष पाहायला मिळतोय, परभणीमधील घटना असो, बीडमधील घटना असतो, कायदा सुव्यवस्था, जातीय तेढ याने धुमसतोय मराठवाडा. या संदर्भात काही चर्चा झाली का सामाजिक तणाव कमी करण्यासंदर्भात? आमचे जे मराठवाड्यातलं जे सध्याचं जे चित्र आहे ते अतिशय गंभीर आहे आणि हे चित्र दुरुस्त झालं पाहिजे आणि सामाजिकदृष्ट्या मराठवाडा पूर्णपणाने शांत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच.
राष्ट्रवादीची शरदचंद्र पवारची पक्षाची 3 आणि 5 जानेवारीला बैठक होणार आहे. शरद पवार अजित पवार कौटुंबिक भेट असल्याचं यावेळी जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. तर यावेळी मोठी बातमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच शरद पवारांच्या नेतृत्वात बैठक होणार असल्याचंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.